एकदा देवाचं जमलं लग्न, म्हणजे पूर्वी लग्न जमत होती, आता लग्नाचं लय अवघड झाले. मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आलंय डिमांड, आणि पोरींच्या आयाला आले मार्केट. पोरींच्या आयाला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. लय फोकस मध्ये कुठं लग्नाला गेल्या नुसत्या शायलिंग मारत्यात नाकात नतन नतला झटका. आणि ते डायरेक्ट ओपन सांगतात, आमची मुलगी कोणाला द्यायची नाही, हा आमची लक्ष्मी सारखी मुलगी, जावा विष्णू सारखाच पाहिजे. म्हणलं कसा पाहिजे? त्याला जमीन पाहिजे, नोकरी पाहिजे, दिसाय सुंदर पाहिजे, आणि आईबाप नसले पाहिजे. बघ आता आया कुठून नियम काढलाय. पोरांना सांगतो क्वालिटी ठेवा, डॉक्टर, इंजिनियर, आय पी एस, पी एस आय, कलेक्टर, प्रांत, शिक्षक व्हा, आर्मीत भरती व्हा, नेव्हीत भरती व्हा, पोलीस खात्यात भरती व्हा, समाजात आपली क्वालिटी दाखवा. पुरींच्या बापाचा फोन आला पाहिजे, तुमचं कधी करायचंय? क्वालिटीला किंमत आहे ना. तू तोंडात मग फुटका, चतमा बंद पडका, मोबाईल फटलेली पेंट, चोरायला बुड्ढा हबिया जातो, दारू पितो, वाईट वक्त खालतो, आईला उलट बोलतो, बापा डोळ वटतो, तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय. असलं तर तू प्याले आंग हाली होतून, कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे. लग्न जमन, पण क्वालिटीला किंमत आहे. देवाचं जमलं लग्न, विष्णूचं लग्न लक्ष्मी सोबत. लग्न जमलं नाही, लग्नाच्या मंडपाचा प्रसंग सांगतो. पार पाच मंगलाष्टिका झाल्या, आता देवाचं लग्न काय साधा असन काय? देवाचं लग्न आहे ते. आपण बारीक निरीक्षण करा, तुम्ही किती गरीब माणूस असून द्या, पण पुरीचं लग्न कसं वजनदारच करते. त्याला म्हणा लग्न साधं करा, ते ऐकत नाही. एकदा मी असायच्या का पुरीच्या बाबा, आवाज थोडा रिटर्न वाढवा असा मोकळा करत होतो. म्हणलं परिस्थिती नाजूक आहे, पुरीचं लग्न साधंच करा. ते माझ्याच धावलं, म्हणला जेमिनी की, पण लग्न आया 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 अक्का आस्तगाव म्हणलं पाहिजे. पारनेर तालुक्यात असं लग्न बघितलंच ना. म्हणलं आस्तगावला काय घेणं, आस्तगाव आलं पहिल्या पंक्तीला जीवन मानपाला हात पुसून दुसऱ्याच्या चपला घालून गेलं. आस्तगाव बसलं व्हॉट्सअप खेळतो, तू बसला बँकेचा हप्ते भरीत. अरे जरा विचार उच्च ठेवा राजाओ. आणि तुम्हाला खरं सांगतो, कर्नाटक भागामध्ये अशी प्रथा आहे की तिथं सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न आहे, आणि तीच प्रथा मी आतापर्यंत महाराष्ट्राच्या 13 गावामध्ये सुरू केली. सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न आहे, आणि त्याचा पहिला प्रयोग सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यात हिंगणी गावामध्ये झाला. काल्याच्या कीर्तनात लग्न. बरं काल्याच्या कीर्तनात लग्न करा, अडचण काय? काय अडचण आहे? मंडप फुकटचा इथं पाहिजे आपल्याला, जेवण फुकटचं, मंडळाचा महाप्रसाद असतोच. मंडप फुकटचा, जेवण फुकटचं, बरं माणसं बी फुकाटची ना. पत्रिका वाटा हिंडायची गरज आहे का? बरं ह्याचं नाव राहिलं आणि त्याचं राहिलं आणि हे उरुसला तसला कुठं नाही का? आणि डीजेची गरज नाही. ही काय लावणी मृदंग श्रुती टाळव शेव ब्रह्मरस, हा डीजेच आहे ना. मग नवरा नवरला पाटा उभा रा, काय रोग आलाय का? चांगल्या प्रतान चांगले विचार जरा आत्मसात करायला शिकायचे हो. देवाचं लग्न झालं, पाच मंगलाष्टिका संपल्या, वजनदार लग्न, लाखो समाज लग्नाला. ज्यावेळेस भगवान श्री विष्णू लक्ष्मी असावाला हार घालणार आहेत, लक्ष्मीने सांगितलं मालक थांबा, म्हणले का, जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला हार घालणार नाही, आणि तुमचा बी हार घालून घेणार नाही. लक्ष्मीचे वडील कोण? लक्ष्मीचे पप्पा. लक्ष्मी कुठून निर्माण झाली? समुद्र. समुद्र हा लक्ष्मीचा पिता आहे. आता खरंच सांगा, समुद्र लग्नाला आल्या वराड थांबन का? थोडी जिमजिम झाली तरी माणसं थांबा. समुद्र लग्नाला भगवान श्री विष्णू म्हणले, माझा ऐक, आज काय वडिलांना बोलू नको, उद्यापासून मी सासऱ्यावाडीत राहायला येतो, पण आज गोळ होईल. म्हणले नाही नाही, वडील आल्याशिवाय हारच घालीत नाही, कारण पुरीचं बापाव प्रेम असतं. भगवान श्री विष्णू म्हणले, प्रत्येक अवतारात हारातच कसा कुठं ना होतो, आता राम अवतारात बी तसंच झालं,
ते रामच सीता बुटकी, रामाने सीतेला हार घातला पण सीता आई सबता हातच पुन्हा रामाला हार घाला. बरं प्रभू रामचंद्र वाकाने सीतेचा हात पुराणा, काकाला कळला ना वरात ताटकाळ लक्ष्मण हुशार. लक्ष्मणाने विचार केला भावाला हार घाला कसं वाकवायचं फक्त मलाच माहिती. लक्ष्मणजी पळत गेले आणि रामाचं दर्शन घेतलं. लग्ना दिवशी भाव पाय पडला प्रभू रामचंद्राला कसं तरीच वाटलं. लक्ष्मणाला उठवायसाठी प्रभू रामचंद्र खाली वाकले. लक्ष्मणा नको पाय पडू, उठ 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 उठ, त्याला उठवाय. वाकले की लक्ष्मण सीतेला वहिनी डावूर का टाका हार. सीतेने तेवढा टपकून हार घातला. आता तसं आहे का ना, आता हात पुरत यात पण नवर देवाचा मित्र आगाव. लग्न लागलं की नवर देवाला खांद्या उचलून घेते. नवरीला म्हणतात गाल हार. नवरी म्हणते एवढा मोठा टावर उभा केला आणि ह्याला कसा हार घालायचा. नवरीला आला रागन दिला हार फेकून गेला बामनाच्या गळ्यात. तो म्हणला मला नागपंचमीला पहिलीला साडी घेणं वय ना, तुझं काय वजन टुकून घेऊ. कुठं बदल करा हे बी माणसाला कळा ना. जिथं तिथं लग्नात बदल केला, सगळ्यातच बदल झाला. चपात्या बनवायचं मशीन आले, घेतलं का नाही, घेऊन टाका ना कोरपीट मळीत बसता. एवढंच मशीन आहे, उंडा ठेवला मशीन दाबलं की चपाती भाजूनच बाहेर. मी गेल्या वर्षी नुसतं म्हणलं होतं आंघोळीचं मशीन येणार आहे, ते आत्ताच आणलंय. 1.5 लाख रुपये किंमत आहे आंघोळीचं मशीन आहे. आला पाहुणा गावात, करायची कांगळ हो करायची, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. इथं हल्ला झटका सुरू. जनरेटर मशीन जो तोवर पाहुणा मशीन मध्येच हात पाय धाड 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 धाड. जनरेटर मशीन जळला पाहुणा बाहेर. तो म्हणला मी चंद्रभागेत आंघोळ करतो, मी महापुरात आंघोळ करतो, पण मला मशीनीत घालू नका. कुठं बदल करा हेच माणसाला कळणार. ते लग्नात बदल केला. भगवान श्री विष्णू म्हणले ऐक, वडिलाला बोलवाय नको. जोपर्यंत वडील येत नाही तुम्हाला हरच घालू शकत नाही. भगवान श्री विष्णू म्हणले थांब, तुझ्या वडिलांना लगेच निमंत्रण. लगेच भगवंताने 7 समुद्राला निमंत्रण धाडलं आणि समुद्र लग्नाला निघाला. आता समुद्र पुरीच्या लग्नाला बाबदम काढीन का. समुद्र लग्नाला आला, धन 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 धन, काय साधा लोटा असेल काय. पावसाने कोल्हापूरला कसला कहर केलाय, सांगलीला, पुण्यात, नाशिक, ठाणे, कल्याण. पावसाची जरी एवढी ताकद आहे तर समुद्राचा किती लोटा असेल. पण हे सगळ्यात पहिल्यांदा लोटा आलेला कोणी बघितला? मंडपाच्या शेवटच्या टोक्याला कोण उभं असत? डीजे शेवट असते. देवी पिऊन फुल रंगात हलते. कसा ताल धरला टाळकर बघ. आता टाळकर इतक्या वाजवा वाजवा म्हणलं तरी हात हलत नव्हतं ना, आता लगेच अशी करायला लागली. लय अवघड आहे. नाचणारे अशी फुलं, देवीचीच गाणी लावली होती. देवीवर श्रद्धा असते माणसांची. मेन देवी वाईट नाही, देवी म्हणजे आई आपली माऊली, ती चांगलीच आहे. पण गाणी चांगली म्हणावं. उठायचं सुटायचं आणि काही गाणी गाडायची. जरीच्या चोळीला लावते सोन्याचं बटन, कित्येक आंबाचं भारी माझ्या नटन. आता ती काय ब्युटी पार्लर मध्ये जात होती का नटायला? रिद्धी सिद्धी तिला नटवान, देवीला काय नटायची? अहो माऊलीची ओबी सांगतो, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. अहो जगामुळे तिच्यामुळे शोभा आहे, जगामुळे तिला नाही, तिच्यामुळे जग आनंदी. अशी देवी आणि तिची गाणी काही रस्ता वय. एका मस्त्राने गाणं काढलं, टम टम निघाल तुळजापुराला ग, अन भांडी घासून चका चक कराग. मी म्हणलं टम टम तुळजापूरला चाललं आणि हे म्हणते भांडी घासा, काय संबंध आहे का? नंतर मला कळालं, देहरूपी टमटमला सचितानंद तुळजापूरला न्यायचं असेल, या देहातील कामक्रोध विकाराची भांडी तुम्हाला घासावीच लागतील. हा त्या गाण्याचा खरा अर्थ आहे. पण लोक मुळापर्यंत आणि हे विकार कसेत माऊली सांगत. आगी विन जाळ येते, दोरे विन बांध येते, पाष्टे विन गो येते, चिकले विन रो. हे ज्ञान नदीचे भुजंग, विषयधरेचे वाघ, विकाराची भांडी घासायची तर तुळजापूरची. आणि कलुळाचं पाणी गाण्यासुद्धा अर्थ आहे. कलुळ म्हणजे माणसाचा देह, ह्याच्यातलं पाणी म्हणजे अहंकाराचं पाणी. अहंकाराचं पाणी जर ढवळलं, लोभ नावाचा साप फांड्याकडून उभा राहतो. हा त्या गाण्याचा खरा अर्थ आहे. पण लोक मुळापर्यंत जात नाही. नाचणारे फुल नाचत होते. एक जणाने महाग बघितलं, ते म्हणला अयो नाचणं. म्हणलं येड्या हो,
कलुळाचं पाणी राहू द्या म्हणले. माग बघा समुद्राचं पाणी. डीजे वाला तर निघाला भाऊ पण खुळखुळा वारणारा जरा आगाव होता. त्याने एका म्हातारीला लावली कळ, कारण रुकवताला राखण कोण असत. लय ताईट काठी येऊनच बसते, तांब्या सुद्धा उचलून देत नाही. खरं ह्यांना सिमेव ठेवाय पाहिजे. काय आतंकवादी घुसून देत असते तो लय म्हाताऱ्या ताईट. ते खुळखुळ्यावाल्या म्हाताऱ्यापाशी घेऊन आला, होय ग तू नवऱ्याकडचे का नवरीकडची. ते म्हणले मी कुणाकडचीच नाही, खायला आली. ते म्हणला मरची माग बघ काय. म्हातारीने बघितले म्हणले आयो समुद्राचा लोट. त्या म्हातारीने दुसरीला, दुसरीने तिसरीला, तिसरीने चौथीला, आख्या मंडपात कळालो समुद्र लग्नाला आलाय. महिला मंडळ फरार, पुरुष फरार, काका गेले, दोघच मंडपात जोड. भगवान श्री विष्णू, आई साहेब, लक्ष्मी माता सगळे गेल्यानंतर देवाने सांगितलं, तुला म्हणत होतो वडिलाला बोलू नको आज, एवढा अन्नदान वाया गेलं. लक्ष्मी म्हणली मालक पाहुण्याला नुसतं बोलवायचं नसतं, आलेल्या पाहुण्याची बसायची व्यवस्था करायची असते. माझे वडील लग्नाला पाहुणे म्हणत आलेत, त्यांना बसायला जागा द्या. आता ह्यांच्या वडिलांना बसाई 71% पृथ्वी लागती भूगोलात, सांगितले ना 71% प्राणी. आणि ते माय बाप मंडपामध्ये घुसले कसं मेळ बसणार. पण जगाचा बाप आहे तो. भगवंताला डावा हात पुढा केला आणि उजव्या हाताने डाव्या हाताला मुठीवला, फक्त एक रोम उपटला. एक रोम म्हणजे केस उपटल्याच्या नंतर मनगटामध्ये जेवढा खड्डा निर्माण झाला, जेवढी जागा निर्माण झाली, हात पुढे केला आणि पुढून आलेले 7 समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये साठवले. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसवण्याची ताकद आहे, असा असणारा भगवान भक्ताच्या मुठी एवढ्या हृदयात राहतो. अवंगाच्या पहिल्या चरणात असेल. ज्याच्या एक रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात ही काय सामान्य का. एवढा प्रभू. पण बाहवे बाहवामुळं तिने संपुष्टी राहावे. काय संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. आणि देव हितच राहतो बर का. साठविला हरी जिही हृदय. देव फक्त हृदयातच. तिने संपुष्टी राहा एवढा प्रभू. पण भावाच्या जोर भाव फार महत्वाचा आहे. परमार्थामध्ये जर भाव असेल तरच जीवनामध्ये क्रांती घडू शकते. नुसत्या भक्तीला किंमत नाही. माऊली सांगतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. अंगात कसलंच बळ नाही पण पहिलवान दिसले असा करतो. एक तरी बरगडी राहीन का तुझी. बळे विन शक्ती बोलू नये. आणि एक सांग का, तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. आणि भाव खरा देव प्रसन्नच होणार आहे. भाव खोटा तर देव खोटा कसा आहे का. एक जण सुशिक्षित माणूस इस्टिट्यूटवर इस्टिट्यूटमध्ये बसणार, तेवढ्या तिकडे लहान मुलगा मला पेपर घ्या पेपर घ्या. त्याने शिळा केली. त्या बारक्या पोराकडून पेपर घेतला पण रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला. आणि घेतला पेपर आणि बसले इस्टिट. लय आनंद झाला. कारण दुसऱ्याला फसवल्यावरही मजा वाटते आपल्याला. इतका बी आनंद. नुसता गडी आतल्यातच हसायचा. शेजारच्या विचारलं का हसतो. मला मी रुपया खरा दिला रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर दिला याचा मला आनंद झाला म्हणून मी हसतोय. इष्टी अजून 4-5 किलोमीटर पुढे केली ती जसंच हसायला लागलं. मला आता का हसतोय. ते मला हसू ना काय तोंड झुडू का. त्याने बी पेपर मला कालचाच दिला.
रुपया खोटा तो पेपर खोटा आहे, त्याचा भाव तुमचा जर खोटा असेल तर देव भी खोटा नाही ना, पण तुमचा भाव खरा ठेवा. कारण माऊली सांगतात, पै भक्ती मी एक जाणे ते तसान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलत्या. देवाला फक्त भाव पाहिजे एवढा जरी असेल पण भावे तेने संपुष्टी राह. कोणाच्या राहिल्या? हनुमंतराय कसा राहिला आहे का? हनुमंतरायचा दगडा बसून भजन चालून एक जण म्हणलं, काय लावलंय रा? राम राम करतो मला लंकेत गेला रामन, त्या रावणाची दाढी जाळली रामन, तुझी शिपटी पेटली रामन, काय राम राम करतो, तुझ्यात राम आहे का? मारुतराय म्हणले, तुला बघायचं आहे का? म्हणे दाखवा. चिपळ्या खाली ठेवल्या ना, हात मायबाप हृदयामध्ये घातला आणि टर दिशेने मायबाप छाती फाडली, राम नाही देव पंचायतन दाखवलं तेने संपुष्टी. चांगल्या माणसाला लोकांनी छतड फडायला लावलं, इतकी लोक वाईट आहे. लय अवघड आहे समाजाचा हे सप्त करणाऱ्यालाच माहिती आहे किती अवघड आहे ते. जीव तुडून करतात तरी काय काय म्हणतात, किती खाल्लं औंधाच्या सप्त्यात. लोक लय बाह्यानं कळ.